मागील अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या घोसरवाड, हेरवाड, मजरेवाडी, दत्त कॉलेज या 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी खर्चून हा रस्ता सुरू आहे. मजरेवाडी ते हेरवाड दरम्यानचा रस्ता ठेकेदाराने काही दिवसापूर्वी केला आहे, मात्र रस्ता करून महिनाही उलटला नाही. सदरचा रस्ता ठीक ठिकाणी खचल्यानं सदरच्या रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीचं झालं असल्यानं सदरच्या रस्त्याची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे यांनी दिला आहे. यावेळी बोलताना जीवन कांबळे म्हणाले, या ठेकेदारानं या रस्त्यासाठी मुरमाऐवजी चक्क झाजवट वापरला आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी टाकण्यात आलेला झाजवट काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित ठेकेदारानं झाजवट न काढता मुजोरपणाने त्यावर रोलिंग केल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेला केराची टोपली दाखवली होती. रस्त्याच्या कामात दोष असून सुद्धा मुजोरपणे संबंधित ठेकेदार हा रस्ता करण्यात आला आहे. घोसरवाड, हेरवाड, मजरेवाडी, दत्त कॉलेज या 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अर्थसंकल्पातून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील रस्ता हेरवाड मजरेवाडी दरम्यान करण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे, मात्र ठेकेदारानं रस्त्यासाठी मुरमाऐवजी झाजवट वापरलं असल्यानं येथील रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक असते, याचबरोबर या रस्त्यावर महापुराचं पाणीसुद्धा येतं. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारानं चांगल्या दर्जाचा रस्ता करणं गरजेचं असताना निकृष्ट पद्धतीचा रस्ता केल्यानं अवघ्या काही आठवड्यातच रस्त्याच्या कामाचा नमुना समोर आला आहे. याबाबत वेळोवेळी बांधकाम विभागाकडे रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं माहिती देण्यात आली, मात्र बांधकाम विभागानं वारंवार याकडे दुर्लक्षच केलं. त्यामुळे 5 कोटी रुपयांचा रस्ता अवघ्या काही आठवड्यातच खचल्यानं या रस्त्याची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हेरवाड ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जीवन कांबळे यांनी दिला आहे. मराठी एस न्यूजसाठी हेरवाडहून संदीप पाटसूळ.